कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. परिमंडळ अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय अंकित परिमंडळ कार्यालय अ ब क ड मधील झिरी कर्मचारी यांची हकालपट्टी करण्याबाबत. पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं 15/10/2018 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी यांना झिरो कर्मचारी बाबत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने माननीय विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे या विषयावर तक्रार दाखल करण्यात आली होती. सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण कार्यालय अंकित अ ब कड हे 4 झोन असून या झोनमध्ये दलाल आणि झिरो कर्मचारी यांचा सुळसुळ असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिनांक 15/10/2018 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना परिमंडळ कार्यालयातील झिरो कर्मचारी यांची अकलपट्टी करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी कोणतीच कारवाई केली नसल्यामुळं पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिनांक 17/12/2018 रोजी माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर देखील पुणे विभागीय आयुक्तांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना नोटीस काढली असून त्या नोटीसला देखील अन्नधान्य वितरण कार्यालयाने अद्याप उत्तर केलेलं नाही, कारवाई केली नाही. म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना परिमंडळ कार्यालय अ ब कड विभागातील झिरो कर्मचारी यांची अकलपट्टी करण्याबाबत निवेदन केलेलं आहे. सदरची अकलपट्टी लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे आंदोलन छेडण्यात येईल. सर, ह्याच्या अगोदर तुम्ही निवेदन दिलं का? दिलेलं आहे. काय झालं सर? कुठलीच कारवाई केली नाही. 2 वेळा जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे, 1 विभागीय पुणे आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्याला नोटीस काढलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याला नोटीस काढलेली आहे. परंतु अन्नधान्य वितरण अधिकारी परिमंडळ अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत म्हणून झिरो कर्मचाऱ्यांची अकलपट्टी केलेली नाही. तरी लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणी जातीनं लक्ष घालावं आणि परिमंडळ कार्यालय अ ब कडमधील झिरो कर्मचारी यांची अकलपट्टी करण्यात त्यांची गंभीर दखल घेऊन माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी परिमंडळ कार्यालय मधील झिरो कर्मचारी बाबत योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी यांना देण्यात आले होते. परंतु सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी हे झिरो कर्मचारी हकालपट्टीबाबत परिमंडळ अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. येत्या 15 दिवसात परिमंडळ कार्यालयामधील झिरो कर्मचारी यांची हकालपट्टी करावी, अन्यथा पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी दिला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार, संपर्क प्रमुख वैजीनाथ बिराजदार, उत्तर सोलापूर तालुका संघटक दादासाहेब जाधव, सचिव प्रशांत चव्हाण, बार्शी तालुका अध्यक्ष संतोष कुलकर्णी, प्रभाकर एडके दादाराव, दुमडे गणेश भालेराव, लता बंडा, राजू बंडा, दामोदर पासकांती, जाकीर हुसेन हुंडेकरी, विजयकुमार उघडे इत्यादी उपस्थित होते. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी तुकाराम जाधव, सोलापूर.